होते मला हे शाहू महाराज कोण होते, मराठ्यांची दोन दोन राज्य कशी काय होती, साताऱ्यात एक, कोल्हापुरात एक, त्याचं नक्की काय झालं, पेशवे नक्की काय घराणं आहे, पदवी आहे, आडनाव आहे का, त्यांच्या शनिवारवाड्यावर वाडा आहे, काहीच माहीत नाही, पेशवे कुठनं आले माहीत नाही, हे मुघल आणि निजाम आणि आदिलशाही औरंगजेब हे सगळे वेगळे ते मला आजच कळले आणि ते मला अजिबात कळते, जसं की भाषा पण अवघड आहे, हे इतिहास खूप अवघड आहे, मला काहीतरी सांग नाहीतर मला माहीत नाही कसा अभ्यास करायचा. अगं हो अदिती, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं पुस्तकी भाषा अवघड आहे, पण प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. आपण इतिहास थोडा वेगळ्या पद्धतीने जर समजून घेतला तर तो समजायला सोपाही पडेल. मी तुला एक अशा पद्धतीने इतिहासाची दृष्टी दाखवून देईन ज्याच्यामध्ये आपण चित्र, गोष्टी, वेगवेगळे व्हिडिओ बघून या सगळ्या गोष्टी समजून घेऊ आणि तुला सहजपणे या गोष्टी समजतील, काहीही अडचण वाटणार नाही. चल तर आज आपण मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा यंदा 7वीचा पाठ एका वेगळ्या दृष्टीने बघूया. अदिती, व्ही स्कूलच्या माध्यमातून आपण मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा पाठ अधिक सोप्या पद्धतीने समजून घेऊच, पण त्याआधी मला तू सांगशील का की सत्ता म्हणजे नक्की काय? सत्ता म्हणजे सत्ता. अगं तसं नाही, सत्तेची एक व्याख्या असते. सत्ता म्हणजे सत्ता असं नसतं. ज्यावेळी एखादा राजा किंवा राणी कुठल्याही प्रदेशाचा राज्यकारभार सांभाळत असतात, तिथल्या प्रजेवर नियंत्रण ठेवून असतात, त्यावेळी त्याला म्हणायचं त्या राजाची किंवा राणीची त्या प्रदेशावर सत्ता. तुला आठवत असेल की बऱ्याच ठिकाणी तू असं ऐकलं असेल की इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं, म्हणजेच इंग्रजांची भारतावर काय होती? सत्ता. अगदी बरोबर. त्यांनी आपल्याला नियंत्रित पण केलं आणि आपल्या प्रदेशावर येऊन त्यांनी अधिकार पण दाखवला. अगदी त्याचप्रमाणे मराठ्यांची सत्ता कुठे कुठे होती आणि त्या सत्तेचा विस्तार मराठी कसं करत गेले हे आपण व्ही स्कूलच्या माध्यमातून या पाठातून शिकणार आहोत. Okay.